हेलो स्टूडेंट्स, सर्व 11वी सक्सेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर दररोज तुम्ही आपले ऑनलाईन व्हिडिओ बघत असाल आणि बघायलाच पाहिजेत, कारण आपल्याला हा मधल्या लॉकडाऊनचा जर वेळ मिळाला असला तरीसुद्धा त्याचा आपण सदुपयोग करायचा आहे. आणि हे त्यातलं खूप डिटेलमध्ये जरी नाही आपल्याला समजलं, पण थोडंसं जरी आपल्याला ते समजलं तर आपल्या ते कानावरून गेलं पाहिजे. हे लक्षात आलं आपण कुठंपर्यंत आलो, आठवते का बघा, जे काही नवीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं असेल त्यांनी इथूनपासून पुढं लेक्चर्स अटेंड करायला चालू करा. सगळ्यांना आठवतं आहे? तर आपण जे चालू केलं होतं ते कुठंपर्यंत चालू केलं होतं आठवते? तर ते आपण चालू केलं होतं, लक्षात येते काय? सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. आता कुठली क्वांटिटी एक्सप्रेस करायला आपल्याला काय लागतं? रेफरन्स स्टँडर्ड लागतं, इट इज कॉल युनिट. मग त्या युनिटचे पण दोन भाग पडले, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. बरं आहे, मग त्यामध्ये आपण वेगळी बघितली, फंडामेंटलचे बघितले मीटर, किलोग्रॅम, सेकंद, त्यानंतर मोल, ठीक आहे. तसंच CGSE पण आपण सॉरी डिराइव्हडचे आपण पण बघितले, जवळजवळ 13 ते महत्त्वाचे क्वांटिटी ते पण आपण याच्यामध्ये बघितले, दॅट इज व्हेलॉसिटी, एरिया, व्हॉल्यूम, प्रेशर. लक्षात आलं मी काय म्हटलं ते? पण ह्या सगळ्यामध्ये जे स्टँडर्ड केलेलं आहे, म्हणजे आता कोणीतरी एखादा मनामध्ये प्रश्न येत असेल की आता समजा आपण विचार करू लेंथचं SI युनिट काय हो, तर त्या SI सिस्टीमने काय ठेवलं? मीटर. कारण लेंथचे आपल्याकडे बरेच आहेत, मीटर आहे, सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, मायक्रोमीटर आहे. मग यातलं नेमकं कुठलं? लक्षात ठेवा, यातलं SI सिस्टीम कुठं ठरवलं? मीटर. पण तुम्हाला माहिती आहे का हो, एक मीटर म्हणजे किती? कोण ठरवणार हे? तर ते SI सिस्टीम ठरवणार. पण त्यांनी कसं ठरवलं असेल, काय अंदाज आहे? लक्ष घ्या, त्यांनी कसं ठरवलं तर थोडक्यामध्ये डिस्टन्स, बरं, याचा संबंध कोणासाठी येतो? व्हेलॉसिटी ऑफ, व्हेलॉसिटी कुलू डिस्टन्स अपॉन टाइम येतं. मग ह्याच्यासाठी त्यांनी वापर केला आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईटचा. तर लक्षात ठेवा, ही जर लाईट आहे, सगळ्यात तुम्हाला सगळ्यात माहिती आहे की जगात सगळ्यात जास्त स्पीड कोणाचा आहे? लाईटचा आहे. साऊंडपेक्षा पण जगात फास्टर कोण आहे? लाईट आहे. तर ह्या लाईटला आपण पास केलं, कशामधून पास केलं? एअरमधून नाही, वॉटरमधून नाही, आपण त्याला कशातनं पास केलं? व्हॅक्युममधून पास केलं. कशातून पास केलं? व्हॅक्युममधून. आणि किती वेळासाठी पास केलं? किती वेळासाठी पास केलं? तर एवढ्या वेळासाठी पास केलं. हा मी मुद्दाम नंबर्स अगोदर लिहून ठेवला, म्हणजे सेकंदाचा कितवा भाग, बघा, एका सेकंदाचा कितवा भाग, म्हणजे किती शॉर्ट ड्युरेशन आहे, बघा, एवढं फास्ट लाईट जाणार आहे. म्हणजे 1/299792458 हा आकडा एक जनरल म्हणून लक्षात ठेवायचा. एवढा ऑफ सेकंद, सेकंदाच्या एवढ्या भागात, म्हणजे तिथनं ती जी कुठली संख्या तयार होईल तेवढ्या भागामध्ये जेवढं लाईट काय करते? डिस्टन्स कव्हर करते. कशामध्ये? व्हॅक्युममध्ये. आणि त्यालाच आपण काय म्हटलंय? 1 मीटर म्हटलंय. हे SI सिस्टीमनं स्टँडर्ड घालून दिलेले आहे. म्हणजे कोणीही मनाप्रमाणे स्वतःचं 1 मीटर ठरवू शकत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या मीटर पट्टी असेल, टेप असेल, याच्यामध्ये 1 मीटर कुठून आले? तर 1 मीटर हे ह्याच्यावरनं आले, लक्षात ठेवा. मग मला काय सांगणार? सांगा, व्हॉट इज 1 मीटर? पाथ, मार्ग. पाथ कव्हर्ड बाय लाईट. हे मार्ग कोण कव्हर केलाय? लाईट न. पाथ कव्हर्ड बाय लाईट इन व्हॅक्युम, व्हॅक्युममध्ये कव्हर केलाय. पण किती वेळासाठी? 1/299792458 ऑफ सेकंड, सेकंदाच्या एवढा, म्हणजे किती शॉर्ट ड्युरेशन, बघा, एवढ्या भागा, एवढ्या टाइममध्ये किती त्यानं डिस्टन्स कव्हर केलंय. सपोज व्हॅक्युममध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलं असेल तर ह्याला काय म्हटलंय? 1 मीटर म्हटलंय. ह्याला काय म्हटलंय? 1 मीटर. सगळ्या लक्षात येईल मी काय म्हटलं ते, का मग तुम्हाला 1 मीटरची जर डेफिनेशन विचारली, माझ्यामध्ये परीक्षेला डेफिनेशन कधी विचारत नाहीत, पण ॲज अ जनरल नॉलेज म्हणून मी तुम्हाला एक हा एक्स्ट्रा पॉईंट सांगितला आहे. तर थोडक्यात प्रत्येक असं काही ना काही ठरलेलं, जसं किलोग्रॅम्सचं पण लक्षात ठेवा, कार्बनवरनं स्टँडर्ड ठरलेलं. ह्या चॅप्टरमध्ये आपण ते पुढे बघत जाणार आहे. कोणी मनाप्रमाणे मी म्हणते म्हणून एवढं 1 किलो किंवा मी म्हणते म्हणून एवढं 1 किलो असं ठरवू शकत नाही. प्रत्येकाचे रेफरन्स स्टँडर्ड ठरलेले आहेत. तर आत्ता आपण बोलतोय लेंथच्या बाबतीमध्ये, यासाठी मीटर, 1 मीटर कधी म्हणणार? पाथ कव्हर्ड बाय लाईट इन अ व्हॅक्युम, किती सेकंदमध्ये? इन अ 1/299792458 ऑफ सेकंड, एवढ्या सेकंदाच्या कमी भागामध्ये लाईट व्हॅक्युममधनं किती अंतर कव्हर करते, किती मार्ग पाथ कव्हर करते, समजा एवढं असेल, एवढा फास्ट, तर त्याला काय म्हणायचं आहे? 1 मीटर. इट इज द 1 मीटर डेफिनेशन. सगळ्यात लक्षात आलं की ॲज अ इंटरेस्ट म्हणून किंवा एक जनरल नॉलेज म्हणून मी तुम्हाला सांगितले. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पॅरलॅक्स शब्द कधी ऐकलाय का? व्हॉट इज मीन पॅरलॅक्स? बघा, हा शब्द कधी ऐकलाय? हा शब्द ऐकलाय का कधी? नसेल तर बघा, माझ्यामध्ये हा शब्द सगळ्यांच्या हे ह्याची ॲक्टिव्हिटी सगळ्यांच्या परिचयाची आहे, पण ह्यालाच पॅरलॅक्स म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. बघा, समजा तुम्ही एक पेन्सिल घ्यायची, बरं बरं, दोन्ही डोळे आपण बघतोय, सेंटर ठेवायची. आता मला सांगा, तुम्ही एक डोळा झाकायचा त्याला बघायचं आणि इमिजिएटली तुम्ही दुसरा डोळा झाकायचा आणि लगेच त्याला बघायचं, काय दिसते सांगा तुम्हाला? मी बोलू का आलं?
समजा दोन्ही डोळे उघडून पेन्सिल आपल्या समोर ठेवायची, बरोबर, लेफ्ट डोळा झाकायचा किंवा राईट डोळा झाकायचा, त्याच्याकडे बघायचं आणि पुन्हा हा डोळा झाकायचा आणि पुन्हा त्याच्याकडे बघायचं, काय होते सांगा? तुम्हाला त्याची पोझिशन चेंज झाली असेल. ऍक्च्युअल पोझिशन चेंज केली का आपण? सांगा बघू मला. ऍक्च्युअल आपण पोझिशन तिथं चेंज केलेली नाही आहे. ॲक्च्युअली आपण त्याची इकडनं किंवा इकडनं पोझिशन चेंज केली नाही, तर ऑब्झर्वरची पोझिशन काय झाली? चेंज झाली. ह्याच्यावरनं आपल्याला ते ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट आहे तो काय दिसला? हल्ल्यासारखा दिसला. ॲक्च्युअल हल्ला का नाही हल्ला? तो हल्ल्यासारखा वाटला, बरोबर आहे, म्हणजे आभासी आहे. That is called apparent. It is called as apparent. So apparent change in position. लक्षात घ्या, apparent change in position म्हणजे आपल्याला आभासी change in position दिसलं. कशामध्ये? Of object. ज्याच्याकडे आपण बघणार त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. पण त्यासाठी काय बदललं? ऑब्जेक्टची जागा बदलणे, ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वरची पोझिशन काय झाली? चेंज झाली. एकदा इकडून नाही झालं, एकदा इकडून झालं. ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ जो बघतोय त्याला आपण काय म्हणणार आहे? ऑब्झर्वर. जो बसतो त्याला म्हणा काय? ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाल्यामुळं तुम्हाला त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाल्यासारखं वाटतं. दॅट इज कॉल्ड अपरंट चेंज, नॉट अ रिअल चेंज. अपरंट चेंज, तर त्याला तुम्ही काय म्हणणार? पॅरलॅक्स म्हणणार. त्याला काय म्हणणार? पॅरलॅक्स. आणखीन उदाहरण बघा. समजा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकची पट्टी घ्या, आपली असते प्लॅस्टिकची पट्टी मीटर, बरोबर, त्याच्यातून एखाद्या गोष्टीकडे बघा, बरोबर, तर तुम्ही ती पट्टी वर करा खाली करा, वर करा खाली करा, तुम्हाला काय दिसतंय? खालचा ऑब्जेक्ट असा सरकल्यासारखा दिसतोय. बघा, मी काय म्हणून लक्ष आलं? म्हणजे थोडक्यामध्ये ऑब्जेक्ट चेंज झाला, अपरंट चेंज झाला. कशामुळं? ऑब्झर्वरच्या पोझिशनमुळं. दॅट इज कॉल्ड ॲज पॅरलॅक्स. ते आहे त्याच्यापेक्षा काहीतरी पोझिशन वेगळी दिसते, त्यालाच काय म्हणतो आपण? पॅरलॅक्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यालाच? पॅरलॅक्स म्हणू शकतो. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? तर आता मला सांगा, ह्या पॅरलॅक्स मेथडचा आपण वापर करून, बरोबर, लेंथ जी आहे किंवा लॉंग डिस्टन्स काय करणार आहे आपण आता मेजर करणार आहे. तर आता आपलं फंडामेंटल क्वांटिटीच्या ऑप्टिमिटी जर बोलायचं झालं तर 7 क्वांटिटी आहेत. याच्यामध्ये मेजरली आपल्याला कुठल्या कुठल्या लागतात तू सांगणार? याच्यामध्ये मेजरली आपल्याला कुठल्या कुठल्या लागतात? तर माझ्यामध्ये आपल्याला मेजरली लेंथ लागतंय, मास लागतंय, टाईम लागतंय, बरोबर, बाकीचे पण आहेत, टेम्परेचर वगैरे, इलेक्ट्रिकल, पण मेजरली आपल्या व्यवहारात इन डेली लाईफ रुटीनमध्ये आपल्या लेंथ, मास, टाईम ह्या आपल्याला काय लागतात? शक्यतो आपल्याला जास्त लागतात. लक्षात आलं? मग आता आपण याच्यावरती करायला आपण बघ, क्वेश्चन आपल्याला 3 क्वेश्चन तयार आहेत. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, हा एक क्वेश्चन तयार झाला. एक्सप्लेन द मेथड ऑफ फॉर मेजरमेंट ऑफ मास, त्यानंतर एक्सप्लेन द मेजरमेंट ऑफ टाईम, असे 3 क्वेश्चन आहेत. त्यातला आपण पहिल्या क्वेश्चनवरती कवर आता कॉन्सन्ट्रेशन करूया. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथ ही कशी मोजायची? मी आता इथं क्वेश्चन लिहितो. बघा क्वेश्चन कसा असेल, परीक्षेमधला क्वेश्चन असा असणार आहे. एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की लेंथ मोजायचं किती सोपं आहे. तर हा तुमच्या मनात प्रश्न येईल की हा काय सर प्रश्न झालं का? लेंथ मोजायची म्हणजे सरळ एक स्केल आणायचं, पट्टी आणायची आणि जायला मोजायचं, झालं. याच्यासाठी एवढा प्रश्न कशाला? तर तेवढी सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आता मला सांगा, हे जे आपण मोजतोय आता पट्टीनं किंवा स्केलनं, ही नॉर्मल लेंथ झाली, लक्षात ठेवा. पण जगामध्ये फक्त नॉर्मल लेंथ आहेत का? नॉर्मल लेंथपेक्षा खूप मोठ्या पण लेंथ आहेत. मला सांगा, डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम अर्थ लहान आहे का? व्हेरी बिग. डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन, डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ, हे एवढं सोपं आहे का? हे असं आपण पट्टीलावरून मोजू शकतो का? की जाऊ आपण चंद्रावरती, तू तिकडे टोक पकड, मी इकडे पकडतोय, रानामध्ये आपण टेप टाकल्यासारखं आणि पृथ्वीतून मोजू शकतो का? नाही. दे आर कॉल्ड एज व्हेरी लॉंग डिस्टन्सेस. मग ते कसं मोजणार? ते आपण डायरेक्टली मोजू शकत नाही, बरोबर आहे. प्रॉब्लेम लक्षात आला. त्यानंतर मला सांगा, जी खूप लहान डिस्टन्स आहेत ते कसे मोजायचे? तुम्ही म्हणणार सर खूप लहान डिस्टन्स म्हणजे काय? तर साधं मिलीमीटरमध्ये. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला खूप त्याच्यापेक्षा पण आपल्याला लहान डिस्टन्स मोजावं लागते. बऱ्याच वेळेला आपलं मायक्रोमीटरमध्ये जायला लागते, त्याच्यापेक्षा पण लहान असेल तर नॅनोमीटरमध्ये जायला लागते. आता बरेचसे व्हायरसेस असतात, बरेचसे कीटक वगैरे असतात, त्यांचा डायमीटर वगैरे जर बघायला गेला तर लक्षात ते साधं डोळ्यांनी दिसत नाहीत. मग थोडक्यात आता मला सांगा, ॲटमचं डायमीटर आपल्याकडे आहे, मग मला सांगा, ॲटम अणू त्याचा डायमीटर कसा मोजला असेल? तो काय आपण पट्टीनं मोजू शकणार का? नाही, कारण ऑलरेडी तो दिसतच नाही. आणि त्याचा पुन्हा डायमीटर किंवा रेडियस मोजायचं, म्हणजे खूप लहान गोष्टीसुद्धा मोजायला लागणार आहे. टोटल म्हणजे याच्यामध्ये आपण तिन्ही गोष्टी बघणार आहे. लेंथ रेग्युलरली कशी मोजायची, व्हेरी लार्ज डिस्टन्ससाठी कशी मोजायची आणि व्हेरी स्मॉल डिस्टन्ससाठी कशी मोजायची. लक्षात आलं? म्हणून हा क्वेश्चन आला आहे, एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. आता पहिल्यांदा आपण कुठलं बोलूया? नॉर्मल लेंथबद्दल बोलूया.
घेऊया. ठीक आहे, मला सांगा नॉर्मल लेंथ जी आहे ती आपण कशी मोजतो मीटरमध्ये. एस आय सी मी काय सांगितलं मीटरमध्ये आणि वन मीटरमध्ये किती मग असे मी सांगितले. सो इट कॅन मी त्यासाठी डिव्हाइस कुठलं वापरतात, रेग्युलरली स्केल ऑर टेप. सो नॉर्मल डिस्टन्स कॅन बी लेंथ कॅन बी मेजर्ड युझिंग स्केल ऑर टेप इन मीटर. बरोबर आहे, मी काय म्हणत आहे ते खूप सिम्पल आहे. पण व्हेरी लार्ज डिस्टन्स कसं मोजायचं, तर त्यासाठी आता मला सांगा मी व्हेरी लार्ज डिस्टन्स मधलं की समजा एक आपल्याला स्टार आहे, स्टारचं नाव आहे समजा एस आणि आपल्याला ते पृथ्वीपासून समजा इट इज अर्थ आहे. बरं, इथून याचं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे मोजायचं. मग त्यासाठी लक्षात ठेवा कुठली मेथड वापरतात, पॅरालॅक्स मेथड वापरतात. कुठली मेथड वापरतात, पॅरालॅक्स. तर मी आता म्हणणार टू मेजर द व्हेरी लॉंग डिस्टन्स सजेस्ट डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ वी कॅन यूज द पॅरालॅक्स मेथड. म्हणजे नेमकी पॅरालॅक्स मेथड काय आहे बघा किती इझी आहे. समजा स्टार एस आहे आणि अर्थ आहे. आता पृथ्वीवरती समजा माझ्याकडे दोन पोझिशन्स आहेत. समजा पृथ्वीवरती दोन पोझिशन आहे, एका पोझिशनचं एक पोझिशन आहे समजा ई वन, एक पोझिशन ई टू. म्हणजे थोडक्यामध्ये मी एक सांगलीमध्ये आणि समजा मुंबईमध्ये असं पकडून चाला म्हटलं तुम्हाला. समजा दोन पोझिशन्स आहेत, एक ई वन आहे ई टू आहे. आता इथून दुर्बिणीनं बरोबर ह्याच्याकडे बघायचं, कुणाला त्या स्टारकडे बघायचं. तर ही झाली त्याची डायरेक्शन. तसंच मी आता पुन्हा इकडे येणार, पृथ्वीवरतीच आहे. मी आता पुन्हा कुठं जाणार, समजा सांगलीवरून मुंबईला गेलो किंवा आणखी कुठलं डिस्टन्स असेल किंवा अमेरिकेत गेलो, त्या पृथ्वीच्या दुसऱ्या ई टू पोझिशनवरनं पुन्हा मी काय करणार ह्याच्याकडं बघणार. म्हणजे हे काय झाले, त्या त्या पोझिशनवरनं त्याच्या त्या स्टारकडं बघायचे काय झाले, डायरेक्शन झाल्या. म्हणजे इवनवरनं मला एसकडं बघायचं असेल तर डायरेक्शन काय झाली, इवन एस झाली. बरं, तसं ई टूपासून मला एसकडं बघायचं असेल तर डायरेक्शन काय झाली, ई टू एस. आणि ह्या ठिकाणी काय झाला, अँगल तयार झाला. बघा ह्या ठिकाणी काय झाला, ह्या दोन डायरेक्शनच्या मध्ये काय झाला, अँगल. आता तो अँगल काहीतरी असेल, 10 degrees, 20 degrees, 30 degrees, त्याला आपण नाव का देऊया थिटा असं नाव देऊया. काय देऊया, थिटा. आता मला सांगा पृथ्वीपासून ह्याचं जे अंतर आहे, आता हे आणि हे दोन्ही डिस्टन्स जवळजवळ काय सेम आहे. समजा मी याला कॅपिटल डी म्हणलं आणि हेच आपल्याला मोजायचं आहे. आता मला सांगा पृथ्वीपासून हे दोन पोझिशनमध्ये काहीतरी अंतर आहे की नाही. म्हणजे इथून सांगली मुंबई असेल, सांगली कोल्हापूर, दोन पोझिशन तुम्ही जे घ्याल ते घ्याल. बरं, मग अशा वेळेला त्यांच्यात जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणूया, बी म्हणूया. फक्त आपण सिम्बॉल द्यायचं आणि लक्षात ठेवा फिजिक्स सगळं कशावर चालतं, सिम्बॉलवर चालते. फिजिक्स सगळं कशावर चालतंय, सिम्बॉलवर. मी तर आता मी बी म्हटलं, ह्याला लक्षात यायचं का ना. आता मी तर बी म्हटल्यानंतर मला याच्यामध्ये सांगा की एकदा बी म्हटलं हा डिस्टन्स झाला डी. आपल्याला काय पाहिलं आहे, आपल्याला अर्थपासून त्या सॅटेलाइटचं त्या स्टार्स सॉरी त्या स्टार्सचं काय पाहिलं आहे, डिस्टन्स पाहिलं. म्हणजे माझं टार्गेट आहे कॅपिटल डी टार्गेट आहे. काय टार्गेट, कॅपिटल डी. आता मला सांगा जेव्हा इथून मी इथं बघणार आहे त्या आणि इथून इथं बघणार ह्या दोघांच्या डायरेक्शननं ह्या स्टार कशी किती अँगल केला आहे थिटा. अँगलचा फॉर्म्युला काय हो सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँगल. आठवते का मी परत सांगितलं, बघा प्लेन अँगल असेल तर आर्क अपॉन रेडियस. काय झालं, आर्क अपॉन रेडियस. मग मला सांगा हे जर मी असं संपूर्ण सर्कल जर कव्हर केलं तर लक्षात ठेवा ही काय झाली, या सर्कलची हा सर्कलचा सेंटर झाला आणि हे सर्कलचं काय झालं, रेडियस. मी काय म्हणतो लक्षात आलं, ह्या स्टारला जर मी काय पकडलं सेंटर आणि एक सर्कल जर मनातल्या मनात कम्प्लीट केलं तर लक्षात ठेवा हा झाला सेंटर आणि हे झाली रेडियस. आणि याच्या समोरची आर्क कोण झाली तर लक्षात ठेवा आर्क झाली ई वन ई टू झाली. याच्या समोरची आर्क कोण आहे, ई वन ई टू. याच्या समोरची आर्क कोण आहे, ई वन ई टू. सो आर्क ई वन ई टू अपॉन रेडियस. रेडियस काय झाली तर ह्याची रेडियस काय झाली तर हे मी सर्कल जर कम्प्लीट केलं तर ही झाली रेडियस. म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल डी असणार आहे. आता आर्क ई वन ई टू अपॉन डी. आर्क ई वन ई टू म्हणजे डिस्टन्स किती आहे बघा, बी आहे. आर्क ई वन ई टू म्हणजे डिस्टन्स किती आहे, बी अपॉन हे डिस्टन्स किती असणार आहे, कॅपिटल डी. आणि ह्या दोघांचं डिव्हिजन म्हणजेच काय, अँगल. आणि अँगलचं नाव काय आहे, त्या थिटा असं नाव आहे. अँगलचं नाव काय, थिटा. म्हणजे मला इथे एक फॉर्म्युला तयार झाला बघा, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी. काय फॉर्म्युला तयार झाला, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी. पण आपलं टार्गेट काय आहे, डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ. म्हणजे कॅपिटल डी हे टार्गेट आहे. बरं, माझा डीचं फॉर्म्युला तयार करतो, हे डिव्हाइडला आहे, इकडे गेले की मल्टिप्लायला, हे मल्टिप्लायला आहे, इकडे गेले की डिव्हाइडला. काय होणार सांगा फॉर्म्युला, सो डी इज इक्वल टू बी अपॉन थिटा. मग आता मला सांगा व्हॉट इज बी, हे पृथ्वीवरती डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स आपल्याला माहीत असतं बाबा इथून सांगली किती आहे, इथून मुंबई किती आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहीत असतं. सो दिस इज नोन, हे नोन आहे. आणि त्यानंतर ह्या दोन डायरेक्शनमधलं अँगल ऑलरेडी मोजलेला असतो. इफ यू नो दिस अँगल, सो दिस ह्या दोघांचं मी डिव्हिजन केलं तर थोडक्यात मला काय मिळालं, डी मिळालं. व्हॉट इज डी, डिस्टन्स ऑफ अर्थ अँड स्टार, स्टार एस आणि अर्थमधलं काय मिळालं, डिस्टन्स. आणि तेच आपलं काय होतं, टार्गेट होतं. म्हणजे मला ह्या ठिकाणी डीचा फॉर्म्युला मिळाला. म्हणजेच मी इथं ॲक्च्युली न जाता बरं कुठल्या मेथडनं, पॅरलॅक्स मेथडनं काय मोजू शकलो, खूप लांबचं अंतर मोजू शकलो. काय मोजू शकलो, खूप लांबचं अंतर मोजू शकलो. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज पॅरलॅक्स मेथड.
मी जे काय म्हणतोय ते लक्ष येते का बघा. आपलं क्वेश्चन काय चालू आहे, एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ चालू आहे. लेंथ कशी मोजायची, मग आपण त्याचे तीन भाग करूया. रेग्युलर लेंथ कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मीटर ऑर टेप, मीटर स्केल ऑर टेप. म्हणजे इथून मी मीटरमध्ये मोजू शकतो, त्यापेक्षा मोठा असेल किलोमीटरमध्ये मोजू शकतो, बरोबर आहे. त्यासाठी मला दुसरा कुठले म्हणजे ती झाली डायरेक्ट मेथडचं, म्हणजे मला ह्या ब्लॅकबोर्डची मी तुम्हाला लेंथ मोजायला सांगितली, मग तुम्ही पट्टी लावणार किंवा टेप लावणार मोजू शकताय. सांगली कोल्हापूरचं डिस्टन्स समजा 100 किलोमीटर असेल तर आपण ते मोजू शकतोय, बरोबर. पण जे व्हेरी लार्ज डिस्टन्सेस असतात, सच या डिस्टन्सेस बिटवीन स्टार, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड प्लॅनेट, डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ, असं जर असेल तर ते डिस्टन्स मोजताना तुम्ही डायरेक्टली मोजू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही मी पृथ्वीवरती उभारतो आणि तो तिकडे जा टेप घेऊन चंद्रावरती आपण मोजूया. आपलं आता मला सांगा, आपल्याकडं पृथ्वी अर्थ अँड मूनचं डिस्टन्सचा आकडा आहे की नाही आपल्या मानवाकडं आहे, मग तो आला कुठनं? तर अशा त्यासाठी काही इनडायरेक्ट मेथड्स आहेत, त्यातलं एक मेथड कुठले आहे, पॅरलॅक्स मेथड. मग आता आणखीन एकदा मी एक्सप्लेन करतो आपण हे कसं एक्सप्लेन केलं बघा. तर मला समजा हा अर्थ आहे, अर्थच्या भोवती एक स्टार आहे, समजा मला स्टारचं अर्थपासून डिस्टन्स पाहायला आहे. अशा वेळेला देर आर टू पोझिशन ऑन द अर्थ सर्फेस, सर्फेसवरती मी दोन पोझिशन्स पकडल्या आहेत, E1 E2, म्हणजे सांगली कोल्हापूर असेल, सांगली अमेरिका असेल, सांगली मुंबई असेल, जे असेल ह्या दोघांचं डिस्टन्स किती झालं, बी. मग अशा वेळेला E1 कडनं ह्या ठिकाणी बघितलं जातं, सो दिस इज डायरेक्शन फ्रॉम E1 टू S, ही झाली E1ची S ची डायरेक्शन, हे जर E2ची S ची डायरेक्शन, ह्या दोन डायरेक्शननं काहीतरी अँगल केलेला आहे. जो काय अँगल केला आहे, सम अँगल इज मेड ॲट S, दॅट इज थीटा. मला सांग हे डिस्टन्स जर डी असेल, आता हे आणि हे दोघांचे डिस्टन्स कसं आहे सेम, हे डी असेल तर हे डी 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 स्मॉल बी आणि थीटा. आपलं टार्गेट काय आहे, इथून हे डिस्टन्स पाहिजे आहे, मग थोडक्यात डी हे टार्गेट आहे. अँगलचं फॉर्म्युला काय, प्लेन अँगलचा आर्क अपॉन रेडियस, मग ह्याचा समोरचा आर्क कोण आहे, E1 E2 आहे बघा, आर्क कोण आहे E1 E2, आणि याच्यामध्ये थोडक्यात हा जर सेंटर पकडला आणि मनातल्या मनात हे जर मी रेडियस कम्प्लीट केली, मनातल्या मनात ही जर मी काय कम्प्लीट केली, रेडियस कम्प्लीट केली, तर मला सांग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हे झालं सेंटर आणि सॉरी हे मी सर्कल कम्प्लीट केलं, तर हा झाला सेंटर आणि हे झालं रेडियस. सो आर्क कोण आहे, E1 E2, आणि रेडियस कोण, ह्या सर्कलची रेडियस कोण झाली, डी झाली. E1 E2 म्हणजेच किती आहे, बी आहे. आता बघा अँगल थिटा, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी आहे, थिटा इज इक्वल टू बी अपॉन डी. आपलं टार्गेट काय आहे, डी आहे, सो डी इज इक्वल टू डी इकडे घ्या, थिटा इकडे घ्या, बी अपॉन थिटा. बी आपण पृथ्वीवरती मोजू शकतो किलोमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये असेल ते, आणि थिटा तर पृथ्वीवरनं ह्या दोघातला अँगल आपण चेकआउट करू शकतो. इफ वी नो दिस टू टर्म्स, ह्या दोन टर्म्स माहीत असतील तर बाय डिव्हिजन वी कॅन नो दिस अननोन थिंग, म्हणजे आपलं कॅपिटल डी मिळाला, म्हणजेच डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज पॅरलॅक्स मेथड. लक्षात आलं, रेग्युलर असेल तर डायरेक्ट मेथड आणि खूप लांब असेल तर आपण वापरतो पॅरलॅक्स मेथड. आता तिसरा प्रकार कुठला, जर डिस्टन्स खूप लांब असेल तर काय, बरोबर प्रश्न आहे, डिस्टन्स खूप लहान असेल तर काय. लक्षात ठेवा, डिस्टन्स जर खूप लहान असेल तर त्यासाठी आपल्याकडं आहे सेंटीमीटर, सेंटीमीटरपेक्षा असेल तर मायक्रोमीटर, तर त्यासाठी आपलं डिवाइस आहेत, थोडक्यामध्ये आपण व्हर्नियर कॅलिपर मोजू शकतो. डिस्टन्स जर लहान असेल तर आपण ते कशाला मोजू शकतो, व्हर्नियर कॅलिपर, म्हणजे समजा एखादा प्लेन शीट आहे, मेटल शीट म्हणजे पत्रा आहे, त्याचं जर मला जाडी मोजायची असेल तर ते आपण पट्टीने मोजू शकत नाही, त्यासाठी आपण कारखान्यामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये व्हर्नियर कॅलिपर वापरतो. पण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट स्वतःचं एक काय असतं, LCM आणि MCM, म्हणजे लघुत्तम मापन आणि महत्तम, तर त्याच्याखाली तो मोजू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा लहान असेल तर काय, तर त्यासाठी लहान पेक्षा लहान असेल तर स्क्रू गेजच्या ऐवजी आपण व्हर्नियर कॅलिपरच्या ऐवजी वापरू शकतो, स्क्रू गेज वापरू शकतो. अशा प्रकारचं असतं बघा इन्स्ट्रुमेंट, बघा काय वापरू शकतो, इट इज कॉल्ड स्क्रू ग्रेज. माहीत नसेल नाव माहीत करून घ्या, ह्याच्यामध्ये लहान होऊ शकतं, आणि ह्याच्यापेक्षा लहान असेल तर आपण ते मायक्रोस्कोपिक लेवलला मोजू शकतो. लक्षात, म्हणजे तुम्ही तुम्हाला तिन्ही डिव्हिजन सांगितले, फॉर मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ, रेग्युलर लेंथ कॅन बी मेजर डायरेक्टली युझिंग स्केल ऑर टेप, बरं, व्हेरी लार्ज डिस्टन्स कॅन बी मेजर्ड युझिंग पॅरलॅक्स मेथड, दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ पॅरलॅक्स मेथड. सच एज द डिस्टन्स बिटवीन स्टार अँड अर्थ, सन ऑर प्लॅनेट, काय मोजू शकतं, बरोबर. आणि तिसरी जी मेथड आहे ती कुठल्या कशासाठी आहे, फॉर स्मॉल डिस्टन्ससाठी, स्मॉल डिस्टन्ससाठी आपण वापरू शकतो मीटर स्केल, त्याच्यापेक्षा कमी असेल तर व्हर्नियर कॅलिपर, त्याच्यापेक्षा लहान असेल तर स्क्रू गेज. अशा प्रकारे आपण इन्स्ट्रुमेंट वापरून स्मॉल डिस्टन्स काय करू शकतो, मोजू शकतो. जसं आपण ॲटमचं डायमीटर मोजू शकतो, इलेक्ट्रॉनचा डायमीटर वगैरे मोजू शकतो. सो दीज आर द मेथड, मेथड फॉर, दिस इज द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. लक्षात मी काय म्हटलं सगळ्यांना लक्षात आलं, तर याच्यावर करू शकतो. मी तुम्हाला याच्यात आणखीन एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून सांगतो. समजा हा स्टार आहे आणि आपण पृथ्वीवरती येत आहे, पण समजा अर्थ आहे,
हा एक समजा स्टार आहे बरोबर, तर ह्याचं मला साईज पाहायला आहे नेमका साईज किती, तर उलटं करायचं आता इथं एका डिस्टन्सवर हे दोन्ही मोजायचं बरोबर, म्हणजे मी थोडक्यात एका ठिकाणी उभारणार, हिथनं इथं बघणार ह्याच्या टोकाकडं, त्यानंतर हिथनं इथं बघणार, हे झाले दोन डायरेक्शन, हा झाला समजा अँगल अल्फा, हे समजा डिस्टन्स डी असेल, तर मागासारखं तुम्हाला सांगा आता हे जर डिस्टन्स तुम्हाला असेल, आता हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, म्हणजे याला डायमीटर काढायचं आहे आपल्याला, साईज काढायचा आहे, तर हे आता अननोन आहे, बघा मला हे अननोन आहे, माशा वेळेला अँगलचा फॉर्म्युला काय असतो, आर्क अपॉन रेडियस, अँगलचा फॉर्म्युला काय, समोरचं आर्क अपॉन रेडियस म्हणजे हे असणार आहे, मग आता आपलं टार्गेट काय डी आहे, सो डी इज इक्वल टू काय होणार, ह्या दोघांचं गुणाकार डिवाइडला इकडे गेलं की मल्टिप्लायला अल्फा टी, म्हणजे साईज ऑफ ए प्लॅनेट ऑर डायमीटर ऑफ प्लॅनेट, म्हणजे हा अल्फा जर माहीत असेल आणि डिस्टन्स जर ऑलरेडी मला माहीत असेल तर मी डेफिनेटली ह्याचा काय कॅल्क्युलेट करू शकतो, साईज कॅल्क्युलेट करू शकतो, आणि ह्या मार्गानेच आपण पृथ्वीवर बसल्या बसल्या आपण मूनचा साईज सांगू शकतो, मला सांगा सनचा साईज आपल्याकडे आहे की नाही, ज्युपिटर साईज आहे की नाही, तर हे ह्याच मेथडनं काढलेलं असतं, हे लॉंग डिस्टन्सेस कुठल्या मेथडनं मोजतात, पॅरलॅक्स मेथडनं, त्यासाठी ही मेथड उपयोगी आहे, चांगलं शेत आहे, त्यामुळे थोडंसं डायग्राम व्यवस्थित लक्ष द्या, इथून थोडंसं आपण थोडं प्रॅक्टिकल लेवलला थोडंसं आपलं चाललेलं आहे, लक्षात आलं, तर मी आता एवढाच भाग घेतो, उद्या नेक्स्ट लेक्चरला मी जे घेणार आहे ते कुठलं घेणार आहे, एक्सप्लेन द मेथड फॉर मेजरमेंट ऑफ मास, रेग्युलर मास कसं मोजायचं, खूप मोठे वस्तुमान कसं मोजायचं, खूप लहान कसं मोजायचं, पण जी दररोज मी थोडंसं नवीन नवीन ॲडमिशन चालू असल्यामुळं थोडंसं टप्प्याटप्प्याने स्लोली घेतो, पण जी दररोज होते ते वाचत चला, नवीन विद्यार्थी असतील त्यांना पण ते लिंक लागेल, लक्षात आलं मी काय म्हटलं ते, ओके बेस्ट.